नाशिक जिल्हा हा हळूहळू अवैध गर्भपाताचं आणि लिंगनिदानाचं केंद्र ठरतोय. मालेगावनंतर नाशिकमध्येही असेच अनेक अवैध व्यवसाय होत आहेत. आरोग्य विभागातील चौकशीतील दिरंगाईमुळे अशा वैद्यकीय व्यावसायिकांना चांगलंच बळ मिळत आहे. चक्क इनोवा कारमध्ये सोनोग्राफी, तीही नाशिकच्या जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपूर परिसरात. मात्र संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य यंत्रणेला हे समजू शकलं नाही. अखेर आमची मुलगी या वेबसाईटवर तक्रार आल्यावर आरोग्य यंत्रणेला समजलं आणि चौकशी सुरू झाली. सातपूरमध्ये ही इनोव्हा कार सापडली असली तरी मशीन त्र्यंबकेश्वरचं असल्यामुळे कारवाई करायची कोणी यावरून खल सुरू झाला. कारवाईच्या मार्गदर्शक सूचनाच नसल्यानं सूचना तयार होण्यास चक्क 9 महिने लागले आणि अखेर कारवाईचे आदेश जन्माला आले. जी केस घडली ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे की ते आहेत त्र्यंबकचे वेगळ्या हद्दीतील आणि घटना घडली आहे महापालिकेच्या हद्दीमध्ये. अशा वेळेला केस दाखल करण्याचे जे अधिकार आहेत त्याबद्दल त्या गाईडलाईन्स नव्हत्या, त्यामुळे राज्यस्तरावर त्या गाईडलाईन्स येईपर्यंत थांबवावं लागलं आणि त्या गाईडलाईन्स आल्या आल्या त्यांनी ती कारवाई महापालिकेने केलेली आहे. एवढा गंभीर प्रकार राजरोजपणे होत असताना आरोपीला 9 महिने मोकळं ठेवण्यात आलं, त्यामुळे यंत्रणेतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर दखल घेतल्यानं आता न्यायालयात जाण्याची तयारी दोन्ही यंत्रणांनी सुरू केली आहे. एक प्रकारचा जे पोर्टेबल काही होण्यासाठी संक्षिप्त एक प्रेमफेसी एस्टॅब्लिश झाल्यामुळे आपण त्याच्या संबंधित रेडिओलॉजिस्ट आणि त्यांच्या रेडिओग्राफी सेंटरवर आता तातडीने कारवाई करायला सूचना दिलेली PCBNDT ऍक्ट अंतर्गत. अँड त्याचं खास करून त्यांचं त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांचा सेंटर आहे आणि डॉक्टरचा बाकी दुसरं क्लिनिक नाशिकला आहे. तशा असल्यामुळे दोघांच्या स्तरावरून आपण कारवाई सुरू केली. अशा अनेक घटनांतून राज्यातील आरोग्य यंत्रणेचा सावळा गोंधळ समोर आलाय. महापालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्यात काडीचाही समन्वय नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. गर्भपात केंद्रांचा हिशोब, त्याचं विश्लेषण करणारी पर्यवेक्षक कायदेतज्ञ नेमून काय उपयोग, विभागातल्या 5 जिल्ह्यांचा कारभार सांभाळणाऱ्या उपसंचालकांचं PCPNDT वरील नियंत्रण शून्य आहे. नाशिक जिल्ह्यातल्या या प्रकारामुळे हे प्रकार समोर तरी आलेत, पण ही गंभीर स्थिती संपूर्ण राज्यात अनेक जिल्ह्यांची आहे, त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेचीच सोनोग्राफी होण्याची गरज आहे. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, आरोग्य यंत्रणांमधील समन्वयाचा अभावाचा फायदा हा आरोपी अशा प्रकारे उचलत असल्याचं समोर आलंय. चौकशीतल्या दिरंगाईमुळे जवळपास 9 महिने वैद्यकीय व्यावसायिक आरोपी जे आहेत ते मोकाट होते. या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण आहे आणि याच्यावर नेमका तोडगा तरी काय काढणार? खरं म्हणजे यामध्ये आरोग्य यंत्रणेचा जो काही असमन्वय आहे हा सर्वप्रथम कारणीभूत आहे. आरोग्य मंत्रालयानं या तिघांचा समन्वय कसा होईल प्रत्येक ठिकाणी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा काय होतं की अनेक कोट्यावधी रुपयांचा निधी वेगवेगळ्या ठिकाणांहून येतो आणि तो अक्षरशः वाया जातो, असंही होतं आहे. तर त्यामुळे या सगळ्यांची सुसूत्रता आणणं गरजेचं आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनोग्राफी, गर्भलिंग निदान आणि गर्भपात हे प्रकार, या प्रकारांसाठी तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वेगळी यंत्रणा तयार होणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक गर्भार मातेपासून मातेच्या सुरुवात पहिल्या महिन्यापासून तिचं ट्रॅकिंग होणं गरजेचं आहे. ट्रॅकिंग होतोपर्यंत, जोपर्यंत ती डिलिव्हर होत नाही तोपर्यंत तिच्यावर पूर्णपणे लक्ष देण्याची जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी काम करत नाही आहे. आणि त्यामुळे याचा फायदा जो आहे तो असे अनेक रेडिओलॉजिस्ट, वेगवेगळे सोनोग्राफी तज्ज्ञ किंवा त्याचबरोबर गायनॅक डॉक्टरसुद्धा या ठिकाणी घेताना दिसतात. यामध्ये संपूर्ण राज्यात ही व्यवस्था अशाच पद्धतीने चालली आहे आणि त्यामुळे गोंधळ माजला आहे आणि अनेक ठिकाणी हे अवैध व्यवसाय या ठिकाणी होत आहेत. केवळ केसेस करून, केवळ शिक्षा देऊन किंवा तुरुंगात पाठवून याचा उपयोग नाही, अशा केसेस होत राहणार जर आरोग्य यंत्रणा याच पद्धतीने सुस्त राहिली तर. नक्की. धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी.